सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। मे विष्णु रामा सवरा ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। लोकनेते श्रीमान विष्णुजी सवरा आजच्या पक्षीय राजकारणात अत्यंत आदरानं आणि श्रद्धेनं घेतलं जाणारं नाव। त्यांचा जन्म 1 जून 1950 रोजी पालघर जिल्ह्यामधील वाडा तालुक्यातल्या गालतरे गावात झाला। सवरा एक अत्यंत गरीब आदिवासी शेतकरी कुटुंब, परंतु शिस्त, नीटनेटकी राहणी आणि स्वाभिमान ही त्यांच्या आई वडिलांची देणगी। वडिलांच्या मृत्यूनंतर वडिलकीच्या नात्यानं आपल्या 5 बहिणी आणि 3 भावांच्या शिक्षणाची आणि लग्नाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळली। लहानपणापासूनच माता पित्याचे संस्कार त्यांच्या अंगी बांधलेले होते, ज्याचा परिपाठ आयुष्यभर त्यांनी इतरांनाही दिला। गुरुजनांचं प्रेम, संस्कार आणि मार्गदर्शन पाठीशी असल्यानं त्या काळच्या मनानं त्यांनी शिक्षणातही मोठी मजल मारली। शिक्षणादरम्यान वसतिगृहातल्या वास्तव्यानं त्यांच्यात स्वावलंबन अंगी बांधलं गेलं। अभ्यासाची आवड, परिश्रम घेण्याची वृत्ती आणि चौकस स्वभाव यांच्या जोरावर 11वी बोर्डाच्या परीक्षेपर्यंत त्यांनी सतत प्रथम क्रमांक पटकावला। पुढे वाणिज्य शाखेची पदवी देखील उत्तम गुणांनी मिळवली। अभ्यासाबरोबर लहानपणापासूनच त्यांना अनेक खेळांची आवड होती। खेळामुळे केवळ शारीरिक व्यायामच नव्हे तर मानसिक विकास, संघटन शक्ती आणि आत्मविश्वास यांच्यात वृद्धी होते यावर त्यांचा ठाम विश्वास होता। विष्णुजी स्वतः एक उत्तम व्हॉलीबॉल प्लेयर होते। लहानपणापासूनच विष्णुजींचा ओघ हा कलात्मक गोष्टींकडे होता। शाळेत असल्यापासून उत्तम कविता करण्याची कला त्यांना अवगत होती। याबरोबरच त्यांनी त्यांची संगीतातली रुची कायमच जपली। भजन हा संगीत प्रकार त्यांना खूप आपलासा वाटायचा। ते स्वतः एक उत्तम गायक होतेच, पण पेटी आणि बासरी वादनाची कला सुद्धा त्यांना उत्तम अवगत होती। त्यांच्या या जडणघडणीचे श्रेय ते आपल्या शिक्षकांबरोबरच श्री माधवराव काणे यांसारख्या गुरूंना देतात। माधवराव म्हणजे खरं तर गोवा मुक्ती संग्रामातले स्वातंत्र्य सैनिक। त्यांच्या प्रभावानंच स्टेट बँक ऑफ इंडियातली चांगली स्थायी नोकरी सोडून आपल्या आदिवासी बांधवांच्या उद्धारासाठी त्यांनी समाजकार्यात स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं। गोळवलकर गुरुजी, अटल बिहारी वाजपेयी, दत्तोपंत ठेंगडी यांच्या विचारांचा प्रभाव संघाच्या शिबिरातून त्यांच्यावर पडला। आधी राष्ट्र, मग संघटना आणि त्यानंतर आपण हा विचार इथंच खोलवर रुजला। समाजकारण, राजकारण आणि देशप्रेमाची बीजं त्यांच्यात इथंच रोवली गेली। राष्ट्रनिर्मिती आणि राष्ट्रवृद्धी यांबद्दलचे विचार इथंच पक्के झाले। राष्ट्रीय एकता, राष्ट्रप्रेम आणि त्याग यांची तिरंगी गुढी मनात उभारली गेली। 1980 आणि 1985 पराभव पत्करून प्रस्थापित सत्ताधाऱ्यांशी जवळजवळ 10 वर्ष खडतर संघर्ष करूनच यश त्यांच्या पदरात पडलं। 1990 साली ते महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत वाडा मतदारसंघातून निवडून आले। राजकीय क्षेत्रात रामभाऊ महाळगी, अरविंद पेंडसे, राम कापसे, श्री प्रमोद महाजन, श्री गोपीनाथ मुंडे, नारायणराव मराठे यांचा प्रभाव त्यांच्यावर पडला। त्यांच्या तत्वांवरच विष्णुजींनी आणि त्यांचे सहकारी ॲडव्होकेट चिंतामणजी वनगा व इतर कार्यकर्त्यांनी पालघरच्या दुर्गम भागात देखील भारतीय जनता पक्षाची पताका भक्कमपणे रोवली आणि पक्षाचा लक्षणीय विस्तार केला। भाजपचा एक कार्यकर्ता, आमदार ते मंत्रीपदापर्यंत आपल्या कारकिर्दीत सवरासाहेबांनी सातत्याने ठाणे जिल्हा विभाजनाचा प्रश्न मांडला। त्यातून 1999 मध्ये विक्रमगड हा नवा तालुका निर्माण करण्यात आला, तर 2014 मध्ये ठाणे जिल्हा विभाजन प्रत्यक्षात आल्यावर सवरासाहेबांचा लढा यशस्वी ठरला आणि त्याच साली नव्या पालघर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद भूषवण्याची संधी त्यांना मिळाली। 6 वेळा निवडणूक जिंकणं तसं सोपं नाही, पण ही अशक्यप्राय गोष्ट त्यांनी शक्य करून दाखवली। प्रचंड दांडगा जनसंपर्क, वैयक्तिक संबंध आणि लोकार्पण मस्तू या भावनेने केलेली कामं याच बळावर ते निवडून आले। पक्षाचा कार्यकर्ता असो किंवा सामान्य नागरिक, सवरासाहेबांना भेटण्यासाठी त्यांना कधीही अपॉइंटमेंटची गरज लागली नाही। संघ संस्कारांची शिदोरी घेऊन बाहेर पडलेले विष्णू सवरा संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी बंधूंचे आणि वाडा पालघर विभागाचे भाग्य विधाता झाले। 1990 ते 2019 अशी सुमारे 30 वर्षे आमदारकी कायम ठेवणाऱ्या सवरासाहेबांनी
आपल्या राजकीय कारकिर्दीत ठाणे जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी, आदिवासी आघाडी प्रदेशाध्यक्ष भाजपा, भारतीय जनता पार्टी प्रदेश सचिव यांसारखी अनेक सन्मान पदे भूषवली। त्यांची कार्यपद्धती अद्वितीय होती, जी इतरांसाठी कायमच आदर्शवत राहील। त्यांची लोकप्रियता केवळ मतदार संघातच नव्हे तर सभागृहापर्यंत होती। अत्यंत मुद्देसूद भाषण, एक अभ्यासू आमदार आणि एक उत्तम वक्ता अशी त्यांची विधानसभेत प्रतिमा होती। याचीच प्रचिती त्यांनी राम मंदिराप्रती केलेल्या संघर्षामधून येते। रामभाऊ कापसे यांच्या जोडीने समस्तीपूर येथे कार सेवकांसाठी त्यांनी अनेक आंदोलनांचं नेतृत्व केलं। यासाठीच त्यांना 1989 आणि 1992 मध्ये कारावासाला सुद्धा सामोरं जावं लागलं। स्पष्ट वक्ते आणि परखडपणे आपली मतं मांडणारे, अत्यंत शांत संयमी मितभाषी स्वभाव आणि अलौकिक सभ्यता त्यांच्यात ठाई ठाई भरली होती। सत्तेत असताना किंवा नसताना त्यांचे इतर राजकीय पक्ष नेत्यांशी असलेले सलोख्याचे संबंध त्यांचा हाच गुण दर्शवतो। असे अजातशत्रू राजकारणी नेहमीच दुर्मिळ असतात। इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल अशी अनेक लोकहितार्थ कामं साहेबांनी आपल्या कार्यकाळात केली। त्यांच्या राजकीय कारकिर्दीत आदिवासी विकास मंत्रालयाची स्वतंत्र बांधकाम विभागाची निर्मिती केली गेली, तसेच शबरी आदिवासी विकास महामंडळाची निर्मिती केली आणि त्याअंतर्गत इथल्या आदिवासी बंधूंना रोजगाराची सुवर्ण संधी त्यांनी मिळवून दिली। 250 आदिवासी आश्रमशाळांची अद्ययावत पुनर्बांधणी त्यांनी केली, त्यातल्या काही शाळांना ISO मानांकन देखील मिळालं। सर्वच अनुदानित आदिवासी आश्रमशाळांचं अनुदान वाढवून दिलं। विद्यार्थ्यांना उत्तम प्रतीचं ताजं अन्न मिळावं म्हणून सेंट्रलाइज्ड किचन सुरू केलं। 55,000 आदिवासी विद्यार्थ्यांना शहरातल्या नामांकित इंग्रजी शाळांमध्ये केवळ प्रवेशच मिळवून दिला नाही, तर त्यांच्या निवासासह खाण्यापिण्याची आणि शिक्षणाची संपूर्ण व्यवस्था या विभागामार्फत केली। वस्तू देण्यापेक्षा DBT योजनेद्वारे थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा केले, यामुळे या संदर्भात वर्षानुवर्ष होणाऱ्या भ्रष्टाचाराला आपसुकच आळा बसला। महाराष्ट्रातल्या कुपोषणावर मात करण्यासाठी डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना यशस्वीपणे राबवली आणि त्यामुळे कुपोषणाचा टक्का कमी होण्यास मदत झाली। मुंबई अहमदाबाद हायवे लगत मनोर जिल्हा पालघर येथे 200 बेड्सच्या ट्रॉमा केअर सेंटरला मंजुरी दिली। अनुसूचित क्षेत्रातल्या ग्रामपंचायतींना सक्षम करण्यासाठी पैसा अंतर्गत 5% अबंध निधी हस्तांतरित करून ग्रामपंचायतींना स्वयंपूर्ण केले। केवळ माध्यमिक स्तरापर्यंत उपलब्ध असलेल्या आदिवासी आश्रमशाळांचा विस्तार त्यांनी कनिष्ठ महाविद्यालयांपर्यंत केला। आदिवासी विद्यार्थ्यांच्या जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू केली। त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मिशन शौर्य अंतर्गत आदिवासी शाळांमधल्या काही विद्यार्थ्यांनी जगभरातल्या गिर्यारोहकांना आव्हान देणारं माउंट एव्हरेस्ट शिखर देखील यशस्वीपणे सर करून एक नवा विक्रम स्थापित केला। अरविंद स्मृती या त्यांच्या संस्थेअंतर्गत त्यांनी आदिवासी मुलांसाठी वाडा आणि विक्रमगडमध्ये 3 शासकीय आश्रमशाळांची निर्मिती केली। विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास ही महत्वाकांक्षा असलेल्या या आश्रमशाळांमध्ये आज जवळपास 5,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि विविध क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करून आपल्या साहेबांचं स्वप्न सत्यात उतरवत आहेत। या विकास कामांबरोबरच आदिवासी बंधूंच्या मूळ कलागुणांचीही जोपासना झाली पाहिजे अशी त्यांची भूमिका होती। त्यासाठी ते सतत वैविध्यपूर्ण प्रयोग करत मनोर गावाजवळ दिल्ली हटच्या धर्तीवर उभारत असलेल्या बार्ली हट प्रकल्पाची मंजुरी त्यांनी करून घेतली। त्यातूनच एक नवी बाजारपेठ उभी करून आदिवासी संस्कृतीची जपणूक करणे हा त्यांच्या स्वप्नातला उपक्रम आजही त्यांच्या कल्पकतेची साक्ष देत पूर्णत्वाच्या मार्गावर आहे। अशा विस्तृत कार्यांमुळेच आदिवासी विकास मंत्रीपद भूषवण्याचा मान त्यांना 2 वेळा मिळाला। आपल्या सुमारे 30 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा पुसटचा डागही लागला नाही। अत्यंत निष्ठेने आणि निर्मळपणे केलेले कार्य याची ही परिणतीच होती। विष्णुजींकडून प्रेरणा घेऊन आज अनेक तरुणांनी स्वतःला समाज कार्यासाठी वाहून घेतलंय। आपल्या कार्यकर्त्यांवर त्यांनी पितृतुल्य प्रेम केलं। प्रत्येक कार्यकर्त्याची बलस्थानं आणि उणीवा त्यांना चांगल्या माहिती होत्या। तीव्र स्मरणशक्तीमुळे ते सर्वांना नावानं ओळखत। त्यांच्या संपर्कात आलेली प्रत्येक व्यक्ती त्यांच्या सहवासानं अत्यंत प्रभावित होत असे। चंदनाच्या सहवासानं कोणतीही वस्तू सुगंधित व्हावी ना, अगदी तसंच काहीस। वाडा येथील विद्युत उपकेंद्र असो व राज्य परिवहन मंडळाचे आगार असो, विक्रमगडमध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच ITI सुरू करणं असो किंवा घरकुल योजना असो, अनेक नद्यांवरचे शेकडो बंधारे बांधणी असो किंवा पूल व पिण्याच्या पाण्याच्या अनेक योजना, बहुविध गावांमध्ये समाजगृहे असोत
किंवा आदिवासी बंधूंना अनुदान देणं अथवा कर्ज वाटप असो, सवरा साहेबांनी आपल्या कारकिर्दीत असे अनेक दूरगामी निर्णय घेतले. केंद्राच्या मदतीनं पालघर जिल्ह्यात 3 राष्ट्रीय महामार्ग आणि ग्राम सडक योजनेद्वारे अनेक रस्त्यांना मंजुरी मिळवून दिली. औद्योगिकरणाबरोबरच पर्यटनाला देखील चालना दिली. आपल्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामाची यादी करता येणं केवळ अशक्यच. आणि या साऱ्या व्यापात त्यांना खरी साथ लाभली ती पत्नी जयश्रीजींची. जगाशी संसार मांडलेल्या व्यक्तीची अर्धांगिनी होणं एवढं सोपं काम नाही. पण तुप्पुंजा आर्थिक प्राप्तीतही प्रापंचिक जबाबदारी सांभाळत त्यांनी आयुष्यभर विष्णूजींना साथ दिली, खंबीर पाठिंबा दिला. त्यांची पुढची पिढी देखील आज वैद्यकीय सेवेत, समाजकार्यात आणि व्यवसायात समर्थपणे कार्यरत आहे. सवरासाहेबांच्या दुर्दैवी निधनानं भारतीय जनता पक्षाचं एक अनमोल रत्न हरपलं. त्याचबरोबर लाखो आदिवासी बंधूंचा जीवाभावाचा आणि हक्काचा लोकप्रतिनिधी आपलं जीवित कार्य पूर्ण करून अनंतात विलीन झाला. काही लोक जन्माला येतानाच त्यांनी त्यांचं जगण्याचं उद्दिष्ट ठरवलेलं असतं. त्यांच्या आयुष्याचा उद्देश फक्त आणि फक्त लोकसेवा आणि समाजसेवा हाच असतो. अशा व्यक्ती समाजासाठी कायमच मार्गदर्शक आणि आदर्श ठरतात. आपले विष्णू सवरा साहेब हे असंच एक व्यक्तिमत्व, अगदी कुणालाही भारून टाकणार. साहेबांच्या या अपार आणि असीम कार्याकडे बघून हे शब्द आपोआपच सुचतात. लेऊन स्वप्न उद्याचे घे तू पुन्हा उभारी, घेऊन पंख गरुडाचे घे तू उंच भरारी. हाच त्यांचा सर्वांसाठीचा संदेश. अशा अतुलनीय कार्य महर्षीला आमचा मानाचा मुजरा आणि विनम्र श्रद्धांजली. साहेब, तुम्हाला नितांत आदर आणि असीम प्रेम.